ट्रेन पर आली आता आपली मस्त ट्रेन आलेली आपली आणि आपली ऑर्डर देखील आलेली होती. इथून इंटरव्ह्यू पूर्ण रेल्वेची थीम बनवली त्यांनी. मध्ये आल्यानंतर तुम्हाला पूर्ण असे सीट्स वगैरे बघायला मिळतील जसे रेल्वेमध्ये असतात. आणि हे रेल्वेचे रूळ बनवले त्यांनी पूर्ण रेल्वे. रेस्टॉरंट नंतर इकडे पण प्रायव्हेट रूम्स बनवले आहेत फॅमिली वगैरे साठी. आणि इथून ट्रेन येतात. मित्रांनो आता आपण ऑर्डर दिलेली आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे ग्रीन लाईट लागली म्हणजे आता आपली ट्रेन येते इथून. तर आता लवकरच आपली ट्रेन देखील येईल आणि आपली ऑर्डर पण येईल. तर आता एकदम ट्रेन पण आली आता आपली मस्त ट्रेन आलेली आपली आणि आपली ऑर्डर देखील आलेली होती. आता मस्त तुम्हाला सांगतो मी काय काय मागवलं याच्यामध्ये. तर मित्रांनो मी तर खायला सुरुवात केलेली आता आणि तुम्हाला मी दाखवतो फक्त यांचा मेन्यू काय. तर टुडे स्पेशल मेन्यू यांचा. तर इकडे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये हाँगकाँग चिकन आहे, मुर्ग अलिजाम कबाब आहे तुम्हाला दाखवतो. तर हे यांचं मुर्ग अलिजाम कबाब आहे. त्यानंतर हे हाँगकाँग चिकन आहे. त्यानंतर एक आपण व्हेजमध्ये मागवलं आहे व्हेज कस्तुरी आहे आणि चिकन अकबरी आपण ऑर्डर केलं आहे. तसंच एक त्यांची साऊथ इंडियन डिश आहे, ही काहीतरी युनिक डिश आहे आपण ती मागवली. हिचं नाव आहे आलम पुडी. तुम्हाला मी नाव सांगतो परत तुमचं आलम पुडी वाकडू. तर आपण ही साऊथ इंडियन डिश मागवली तर हिचं नाव आहे आलम पुडी कॉकपुडू. तर थोडंसं वेगळंच नाव आहे साऊथ इंडियन. तर आपण ते ट्राय करून बघू आता. हे बाकीच्या गोष्टी तर मी ट्राय केले तर ही साऊथ इंडियन डिश पण आपण ट्राय करून बघू कशी लागते. टेक्स्चर वगैरे तर मस्त दिसतं एकदम. तर ही नॉनव्हेजमधली साऊथ इंडियन डिश आहे एकदम मस्त. काहीतरी वेगळं ट्राय केलं आज फर्स्ट टाइम आणि पूर्ण नॉनव्हेज मध्ये बनवतात ते मस्त साऊथ इंडियन डिश आहे. आलम पुडी वेगकडू म्हणून डिश आहे खूप मस्त आहे. आणि त्याच्यानंतर यांचं व्हेज पण आपण ट्राय केलं तर व्हेज पण एकदम मस्त आहे म्हणजे व्हेज लवरसाठी पण एकदम भारी आहे रेस्टॉरंट. सुपर एकदम. व्हेज असो नॉनव्हेज असो तुम्ही ते येऊन ट्राय करू शकता. आणि त्यानंतर इथलं अँबियन्स तर खरंच मस्त आहे म्हणजे काहीतरी नवीन कन्सेप्ट घेऊन यांनी चालू केलेलं आहे. तर नक्की एकदा तरी व्हिजिट द्या. फूड टेस्टर एकदम मस्त आहे. तर तुम्हाला याचा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर हैदराबादमध्ये आल्यावर नक्की इथे या आणि ट्राय करा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.